घोड़ेघर परिसरामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या श्री गणेश भगवान शेवाळे या इसमावरती घोड़ेघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जवळजवळ 5,83,129 रुपयांचा अपहार केल्याची त्याच्या विरोधामध्ये घोडेगाव पोलीस स्टेशन इथे तक्रार दाखल करण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे ऑफिस असणाऱ्या गणेश भगवान शेवाळे या व्यापाऱ्याने घोडेगाव काळेवाडी दरेकरवाडी आणि पंचक्रोशीमधील शेतकऱ्यांचे जवळजवळ 1,523 कांद्यांच्या पिशव्या 7,01,679 रुपयाला खरेदी केल्या. त्यापैकी 1,18,550 रुपये काही शेतकऱ्यांना दिले, मात्र उरलेल्या काही शेतकऱ्यांना चेक दिले, मात्र ते चेक बाउन्स झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना उरलेले 5,83,129 रुपये मिळाले नाहीयेत. कांदा उत्पादक 11 शेतकऱ्यांचा घाऊक कांदा खरेदी करून पैसे देण्यास व्यापाऱ्याने टाळाटाळ केली आहे. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे असणाऱ्या त्या व्यापाऱ्याच्या ऑफिसमध्ये शेतकरी गेले असता त्याची पत्नी हिनं सांगितलं की ज्याला कांदा विकला त्याच्याकडे जा असं म्हणत शिवीगाळ केली आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता संबंधित शेतकऱ्यांची फसवणूक झाली याची खात्री त्यांना पटल्यामुळे शेतकरी संतोष दरेकर आणि असे एकूण 11 शेतकरी यांनी मिळून फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यावरती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार तसेच पोलीस हवालदार शंकर तळपे संदीप लांडे हे करत आहेत. शेतामध्ये येऊन कांदा खरेदी केला, कमीत कमी 6 लाखाचा कांदा खरेदी केला. त्यांनी आम्हाला 83,000 रुपये रोख स्वरूपात दिले आणि बाकीचे पैसे 14 ते 15-16 महिने झाले त्याचा पैसे काय त्यांनी आम्हाला उडावडीची उत्तरं दिलेली आहे. त्यांचं ऑफिस मार्केट रोड डिग्री मार्केट मंचर याच्या पाठीमागं असल्यामुळे आम्ही त्याला ऑफिसला 4 वेळा जात असताना त्यावेळेस आम्ही त्याला उडावडीची उत्तरं देत असल्यामुळे फोन उडावडीची उत्तरं त्यांनी आम्हाला चेकसुद्धा बाउन झालेली आहे. त्याचे 7 चेक आमच्याकडे आहेत. या स्वरूपात आम्ही घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. याचा तपास पवार साहेब स्वतः बघत आहेत. किशोर वाघमारे, सी 24 तास, घोडेगाव, पुणे.